भारतरत्न मिळवणारे आठवे व्यक्ती ते म्हणजे महर्षी ढोंडो केशव कर्वे, आधुनिक भारतातील एक श्रेष्ठ कार्यकर्ते व कर्ते समाजसुधारक। महर्षी अण्णासाहेब कर्वे या नावानेच ते सर्वांना परिचित। त्यांचा जन्म कोकणातील मुरुड या गावी एका गरीब कुटुंबात झाला। शालेय शिक्षण मुरुड व रत्नागिरी येथे झाले। 1891 मध्ये मुंबई येथून ते BA ची परीक्षा उत्तीर्ण झाले। त्याच वर्षी लोकमान्य टिळकांनी फर्गुसन कॉलेजमधील आपल्या जागेचा राजीनामा दिल्यावर नामदार गोखल्यांनी त्यांची गणिताचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक केली। त्यानंतरच त्यांच्या सामाजिक कार्यास चालना मिळाली। पहिली पत्नी वारल्यानंतर त्यांनी पंडिता रमाबाईच्या शारदा सदन या संस्थातील एका विधवेशी पुनर्विवाह केला। आनंदीबाई तथा बाया कर्वे यांनी कर्व्यांना आयुष्यभर साथ दिली। या पुनर्विवाहामुळे कर्व्यांना तत्कालीन ब्राह्मण समाजाने वाळीत टाकले, पण तरीही न डगमगता त्यांनी विधवांच्या उद्धारांचे कार्य चालूच ठेवले। 1893 साली त्यांनी विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळ काढले आणि पुनर्विवाहितांचे कुटुंब मेळेही भरवले। याच दिशेने विधवांच्या शिक्षणासाठी त्यांनी 1899 साली अनाथ बालिका आश्रम या संस्थेची स्थापना केली। पुण्याजवळील हिंगणे येथे 1900 सालापासून हा आश्रम सुरू झाला। पुढे सुगृहिणीच्या दृष्टीने योग्य असेच शिक्षण स्त्रियांना दिले गेले पाहिजे या जाणीवतेने ते स्वतंत्र महिला विश्वविद्यालयाच्या स्थापनेसाठी प्रयत्न करू लागले। त्यातूनच ठाकरसी कुटुंबाच्या आर्थिक मदतीने 1916 मध्ये श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ उभे राहिले। या विद्यापीठातील अभ्यासक्रमामध्ये स्त्री जीवनाशी संबंध अशा विविध विषयांचा समावेश असून शिक्षणाचे माध्यम मातृभाषा आहे। अनाथ बालका आश्रम आणि महिला विद्यापीठ या संस्थातून महाराष्ट्रातील हजारो स्त्रियांनी आपले शिक्षण पुरे केले। या दोन संस्थांच्या उभारणीसाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी अण्णासाहेब कर्व्यांनी आयुष्यभर स्वदेशात आणि परदेशातही मिशनरी बाण्याने वणवण केली। महर्षी कर्वे यांचे आयुष्य संस्थामय होते। स्त्रियांच्या उद्धारासाठी आमरण कार्य करणारे कार्यकर्ते निर्माण व्हावेत म्हणून काढलेला निष्काम मठ, ग्रामीण शिक्षणासाठी महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ, जातीभेद आणि अस्पृश्यता यांच्या निर्मूलनाच्या उद्दिष्टाने काढलेला समता संघ इत्यादी संस्था त्यांनी स्थापन केल्या। त्यांचे अमृतवृत्त 1915 प्रकाशित झाले असून ते अत्यंत उद्बोधक आहे। आधुनिक भारताच्या सामाजिक सुधारणेचा इतिहास व विशेषतः स्त्री शिक्षण विधवा विवाह या बाबतीत कर्व्यांनी आपले आमरण कार्याने, चिकाटीने आणि ध्येयवादाने एक अपूर्व आदर्श निर्माण केला। या शतयायुषी महर्षींचा गौरव भारत सरकारने 1955 साली पद्मविभूषण तर 1958 साली भारतरत्न या पदव्या देऊन केल्या। त्यांच्या कार्याचे दिग्दर्शन करणारा एक अनुभवपटही सरकारने काढलेला आहे। अशा या महर्षी ढोंडो केशव कर्वे यांना माझा शतशत नमन।